काय झालं नाची? तोंड का पाडून बसलायस? नाही नाही काही नाही, आलीस का तू? फ्रेश होऊन मी चहा देते तुला. नाही मिळाली ना नोकरी? नाची तुला विचारते मी, नाही मिळाली ना आजही नोकरी? अगं काय, चांगल्या नोकऱ्या नाही मिळत ना अशा सहजासहजी. पण आई तुम्हाला काय माहितीये मी काय काय केलं होतं? किती वशिला लावला होता माझ्या बॉस कडून, विनंती केली होती शब्द टाका, तेव्हा कुठे जाऊन त्यांनी फोन केला होता. काही उपयोग नव्हता त्या फोनचा, त्यांच्याकडे वेकन्सीज नव्हती. अरे पण मला तिकडनं फोन करायचा, मी बोलले असते ना बॉसशी. हे बघ निशा, मला वशिल्यावर नोकरी नकोय. नची तुला तुझ्या मेरिट वर सुद्धा नोकरी मिळत नाहीये. एक 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 मिनिट, तू हे सगळं मुद्दामून करतोयस का? म्हणजे तुला काम करायचंच नाहीये का, घरात बसून राहायचंय? रे निशा, अरे बघ रागाच्या भरत तू चुकीचं बोलतेस. आई एक मिनिट, मी त्याच्याशी बोलतीये. निशा. काय निशा, बोल ना काय निशा, काय टाइमपास चाललाय? निशा मी नोकरी शोधतोय आणि ती मला मिळत नाहीये. अरे असं किती दिवस चालणार? तुला कळतंय महागाई किती झालीये बाहेर? अगं एवढं गडबडून जाण्यासारखं काहीच नाहीये. अगं आपण घरातले सगळेजण कमावतोय ना, नचिकेतला नोकरी मिळालीच पाहिजे. पण नाही मिळत तोवर आपण सगळे सपोर्ट करू ना त्याला. काय सपोर्ट आई, काय करू सपोर्ट? मी नाही येत पैसे माझ्याकडे सपोर्ट करायला, माझं माझंच माझ्याच्यानी होत नाहीये. आजीच्या विकीने चांगला चुना लावलाय मला, सगळं उबाडून नेलंय माझं, त्याचं ना कधी चांगलं नाही होणार, शाप देते मी त्याला. अग हो, पण आता हे भरून देतायत ना पैसे, ते पैसे आहेत ना तुझ्याकडे? आहेत म्हणजे आई, मी ते सगळे पैसे इन्व्हेस्ट केलेत. हो का? त्याच तुम्हाला काही कळतच नाहीये, पण निदान मी तरी आमच्या म्हातारपणाची सोय करायला हवी ना. नाही बरोबर आहे तुझं, म्हणजे तू कर ती सोय. हा घरात पैसे देऊ नकोस तू, नको काळजी करू सगळं. आई आई राहू दे, मी करेन ते सगळं, सोडा तुम्ही. नाही मी इस्त्रीचे कपडे लावतच होते. एवढे पैसे मला सांगितलं होतं ना हात नका लावू म्हणून, मुद्दा म्हणून करताय का हे सगळं? निशा तुझ्याकडे पैसे नव्हते ना, तुझ्याकडे पैसे नव्हते ना निशा, मग हे इतके पैसे आले कुठून? काय झालं? इतकं होतं शांत होत आणि निशा आली आणि बघतो काय झालं. बाबा तुम्ही नका जाऊ, मी बघ बसा. तू कोणी पण जायची गरज नाही आहे, सर्व आतमध्ये तपगत. हा गो बायो गौरी, तू जरा डबे नेऊन देशील, पोरं उपाशी राहतील ना नाही तर. आजी अग जा बाय, मी आलेच बाबा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे, तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव, हा पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?